हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू अर अनलॉक विद्यार्थी युट्यूब चॅनल व्हिडिओ लाईक करा आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाल रंगातील सबस्क्राईब बटनाला टच करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका डिअर स्टुडंट्स इन द प्रिवियस व्हिडिओ वी हॅव लर्न्ड द लेसन नमिता टेबल अँड टुडेज व्हिडिओ इज अबाउट द वर्ड्स अँड मिनिंग ऑफ द लेसन नमिता दिदीज टाइम टेबल अँड वी आर गोइंग टू राईट डाऊन द क्वेश्चन्स ऑफ होमवर्क फ्रॉम दिस लेसन सो टेक आउट युअर वर्ड नोटबुक्स अँड टेक डाऊन द वर्ड्स विथ मिनिंग नमिता दिदीज टाइम टेबल नमिता दिदीचा दिनक्रम किंवा वेळापत्रक ई टी ई टाइम टेबल मीन्स दिनक्रम किंवा वेळापत्रक टी गेट गेट गेटअप मीन्स झोपेतून जागे होणे जी मॉर्निंग मीन्स सकाळी बीआरयूसएच ब्रश मीन्स घासणे ई टी एच टीथ मीन्स दात हे आहे अनेकवचन त्याचे एक वचन काय आहे टी डबल ओ टी एच टूथ आपण दात एक जरी असला आणि अनेक जरी असला तरी त्याला दातच म्हणतो परंतु इंग्रजीमध्ये त्याला दोन वेगवेगळे शब्द आहेत डबल ओ टी एच टूथ म्हणजे एक दात आणि ई टी एच टीथ म्हणजे अनेक दात देन एन बिटवीन च्या दरम्यान ओ यू ई एसई ओ एल डी डब्ल्यू ओ आर के हाऊसहोल्ड वर्क मिन्स घरातील कामे ई डब्ल्यू एस पी ए पीई आर न्यूज पेपर मीन्स वर्तमानपत्र टी ए के एकेई एस एचओब्ल्यूई आर टेक ए शॉवर मीन्स आंघोळ करणे बी आर ई ए के एफ एस टी ब्रेकफास्ट मीन्स नाश्ता ए डबल टी ई एन डी एस अटेंड्स मीन्स हजर राहणे सी एल ए डबल एस क्लास मीन्स तास किंवा शिकवणी डी आर आय व्ही ई ड्राईव्ह मीन्स गाडी चालवणे येलू एन सी एच लंच मीन्स दुपार जेवन जी ई टी आर ई ए डी वाई गेट रेडी मीन्स तैयार होने टी आर ए वी एल -E ट्रैवल मीन्स प्रवास करने डब्ल्यू एफ आई सी ई -E, ऑफिस मीन्स कार्यालय ए टी डब्ल्यू ओ आर के एटवर्क मीन्स कामात ईव्हीआयनजी इव्हिनिंग मीन्स संध्याकाळ जे ओ डबलजीआयएनजी जॉगिंग मीन्स व्यायाम म्हणून नियमितपणे धीमेपणाने ठराविक अंतर धावणे पीएआरके पार्क मीन्स बाग डब्ल्यूएटीसीएच वॉच मिन्स पाहणे टीआयडब्ल्यूएल टील means parayanta s o m e t i m e s sometimes means kadikadi l i s t e n listen means aikane m u s i c music means sangeet d i w n e r dinner means ratriche jevan and the last word is g-o-t-o-s-l-w-e-p गो टू स्लीप मीन्स झोपायला जाणे आणि अजून एक शब्द आपण पाहिला होता एम आय ई माईम -E, मीन्स मुखाभिनय हा पण शब्द त्याच्यामध्ये लिहून घ्या अँड नाऊ क्लोज युअर वर्क नोटबुक्स अँड टेकआउट युअर नोटबुक्स ऑफ होमवर्क तर हे होमवर्कचे क्वेश्चन्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या चला आता आपण ते लिहितली समजावून घेऊया फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू यू डू न ओ क्लॉक इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी सात वाजता तुम्ही काय करता देन आवर नेक्स्ट इज डू यू स्टडी इन द मॉर्निंग म्हणजेच तुम्ही सकाळचा अभ्यास कधी करता इथे तुम्ही तो टाइम लिहू शकता की आय स्टडी ऍट नाईन ओ क्लॉक इन द मॉर्निंग असं तुम्ही उत्तर लिहू शकता मी एक उदाहरण सांगितलं तुम्ही तुमच्या अभ्यासाची वेळ या ठिकाणी लिहायची आहे और थर्ड क्वेश्चन इज ॲट व्हॉट टाईम डू यू गो टू स्लीप म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही कोणत्या वेळेला झोपी जाता तुमच्या झोपण्याची वेळ लिहायची आहे अँड द फोर्थ क्वेश्चन इज मेक अ टाइम टेबल फॉर युअर स्टडी तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुमच्या आवडीचा पण आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हा अभ्यासाचं टाइम टेबल तयार करायचं आहे दररोज तुम्ही अभ्यास करताच परंतु कधी सकाळी करता कधी दुपारी करता कधी संध्याकाळी करता एखादा दिवस तुम्ही अभ्यासच करत नाही किंवा एका दिवशी भरपूर करता दिवशी कमी करता परंतु तुम्हाला आता काय करायचंय तुमच्या अभ्यासाचं टाइम टेबल तयार करायचंय तुम्हाला स्वतःला की मी सकाळी या या वेळेला बसेन इतका इतका वेळ अभ्यास करेन नंतर दुपारी या वेळेला बसेन इतका वेळा अभ्यास करेन तर ते टाइम टेबल तुम्हाला आखायचं आहे तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींची या टाइम टेबल बनवण्यामध्ये मदत घेऊ शकता तर हे होमवर्कचे चारही क्वेश्चन तुमच्या वहीत तुम्ही वही लिहून घेतले असतीलच सोडवा आणि त्याचा फोटो काढून मला पाठवा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय